याच्यामध्ये आणि राफेल मधला काय फरक आहे तेवढा फक्त त्यांनी मला सांगावा. हे आव्हान आहे माझं त्यांना. म्हणजे राफेल घेताना त्या चाकाखाली लिंबू ठेवायचा आणि भारतीय संस्कृती म्हणून म्हणायचं. याचा परिणाम कोणाच्या लक्षात आला? आपण जर विमानं तयार करत नाही, राजनाथ सिंह विचारतो की या देशामधल्या एअरफोर्स मध्ये किती देशाची विमानं आहेत, सहा देशाची विमानं आपण वापरतो. तुम्ही एका देशाच्या विमानाखालचं विकत घेताना लिंबू ठेवलं, उद्या म्हटलं माझ्या विमान घेताना लिंबू का ठेवलं नाही सांगा. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कधीही आवडती आणि नावडती करता येत नाही. राजे आणि रजवाड्यामध्ये असताना आवडती नावडती होऊ शकत, पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये होऊ शकत नाही. तुम्ही आवडती आणि नावडती ज्या दिवशी केलं त्या दिवशी तुम्ही शिक्कामोर्फत केला की त्याचा असताना हलका आहे आणि याचा असताना द्या. म्हणजे असताना स्टाफ अर्धा झाला, एक्सेस झाला, म्हणजे ज्याच्या हाताला काम आहे त्याच्या हातातलं काम काढून घ्यायचं, बेरोजगारी द्यायची. आणि या सरकारला मी असताना विचारतो की कुठल्या कारणास्तव तुम्ही असताना ह्या एक बँक नाही चार बँकच एक बँक करायला निघालेला. चार बँकेचे एक बँक निकारण निकाकारण निघालेला आहे कशा कारणामुळे हे तर सांगा. ज्या डुबणार आहेत म्हणूनच तुम्ही एकत्र करायला लागलो. एखादा माणूस आजारी झाला तर आपण काय करतो, हॉस्पिटलमध्ये घेऊन तो अधिक आजारी पडला तर डॉक्टर असं म्हणतो की नाही आता ह्याला रूम मध्ये ठेवून उपयोग नाही, त्याला असताना आयसीयू मध्ये घेऊन गेलं पाहिजे. आणि आयसीयू मध्ये ठेवून सुद्धा बरा झाला नाही तर मग त्याला काय करायचं, तो व्हेंटिलेटर वरती ठेवा. आज व्यापाराला माहिती आहे की नॅशनलाइज बँकेमध्ये लोन मिळत नाही. तो 10 लाखाचं लोन काढायला गेला, 1 लाखाचं लोन काढायला गेला, 10 कोटीचं लोन काढायला गेला तर नॅशनलाइज बँका त्याला देत नाही. याचं कारण की त्या नॅशनलाइज बँकेकडे पैसाच शिल्लक राहिलेला नाही. या बँकेमध्ये पैसाच शिल्लक राहिलेला नाही. आपली ही झाकलेली मूठ राहावी म्हणून शासन म्हणतंय की एका बँकेचे आम्ही 4 बँका करणार जेणेकरून 6 महिने मरण अजून पुढे ढकलत आहे. या बँका ऑक्सिजन वरती का आल्या? या बँका व्हेंटिलेटर होती का याचा विचार केला? 70 वर्ष या देशात आलं, पण 70 वर्षामध्ये नॅशनलाइज बँका कधीही दुग्ध्याच्या अवस्थेमध्ये आल्या. हे दारुड्याचं सरकार आहे एवढं आपण लक्षात घ्या. दारुड्याला दारू मिळाली नाही तर काय करतो? बायकोला बडवतो.
तिच्या कंगोऱ्याचे पैसे काढून घेतले, तिच्याकडचे पैसे संपले तर मग घरातली भांडी